8 मार्च 2022 ला जागतिक महिला दिन सगळीकडेच उत्साहात साजरा झाला. सोशल मीडियावर कलाकारांसोबत नेटकऱ्यांनी सुद्धा विविध पोस्ट शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना दिल्या. अभिनेत्री जुई गडकरीने मात्र महिला दिनाचं निमित्त साधत तिच्या आयुष्यातील एका महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. गेली अनेक वर्ष जुई एका आजाराशी झुंजतीये. याविषयी सांगताना ती पोस्टमध्ये लिहिते, वो स्त्री है, कुछ भी कर सकती है. आज तुमच्याशी मनातली एक गोष्ट शेअर करणार आहे. पोस्ट लेंदी आहे पण नक्की वाचा, आणि ही गोष्ट माझीच आहे. एकही शब्द खोटा नाही, पण शेअर करावीशी वाटली कारण यातून कोणाला मोटिवेशन मिळू शकतं उभं राहण्यासाठी. तर 2013 साली सह्याद्री चॅनलचा डान्स इव्हेंट करून घरी येत असताना पावलं इतकी सुजली की चपलेशिवाय ड्राईव्ह करावं लागलं. मला वाटलं डान्स इव्हेंट करून पाय सुजले असतील, होतील बरे. मी घरी आले आणि झोपले. सकाळी मला उठताच येईना, मान पाठ अवघडलेली, मला काही सुचेना. पुढचं पाऊलचं शूटिंग तेव्हा सुरू होतं. बरं नाही, आज येत नाही असं सांगून सुट्टी घेणं या फील्डमध्ये शक्य नसतं. पण तरीही मी विचारून बघितलं आणि मला सुट्टी दिली गेली. आईने मला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरने फिजिकल टेस्ट करून एक्सरे काढायला सांगितला. एक्सरे बघून म्हणाले, मला वाटलं होतं तेच झालंय. MRI आणि ब्लड टेस्ट करायला सांगितल्या. मी आणि आई फुल टेन्शन मध्ये. MRI झाला. पहिल्यांदा त्या MRI च्या बोगद्यात जाताना अटॅक येतो की काय अशी स्थिती झाली होती माझी. पण 45 मिनिटांनंतर त्या बोगद्यातून बाहेर आले आणि काही वेळातच रिपोर्ट आल्यावर डॉक्टरने आत बोलावलं. मणक्यात सर्व्हिकल लंबर मध्ये कॉर्ड कंप्रेशन, मणक्या खालची मऊ गादी फाटून त्या खालच्या मेंदूला जाणाऱ्या नसा दाबल्या जात आहेत आणि मणका सरळ झालाय असं डॉक्टरने सांगितलं. त्यातले काही मणके एकमेकांना चिकटलेले MRI मध्ये स्पष्ट दिसत होतं. फिजिओथेरपी करावी लागेल, स्पाइन डॅमेज बघता सर्जरी करावी लागेल, पण तुमचं वय कमी आहे 24 वर्ष, म्हणून सर्जरी सजेस्ट करणार नाही असं डॉक्टर म्हणाले. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता का, कधी जोरात पडलात का असंही त्यांनी विचारलं. मी आणि आई पटकन म्हणालो, कधीच नाही. डॉक्टरने औषधं लिहून दिली आणि 1 महिना बेडरेस्ट सांगितली. आजारापेक्षा जास्त टेन्शन मला सुट्टी मिळणार नाही याचं आलं. सुट्टी मिळाली नाही, पण सीन कमी करून सेटवर दर सीन नंतर आडवं होता येईल अशी ऍडजस्टमेंट झाली. ब्लड रिपोर्ट आले, कॅल्शियम D3B12, हिमोग्लोबिन बिलो लो लेवल, तर मला थायरॉइड आहे असं कळलं. अजून एक भर, त्या दरम्यान माझं वजन 6 किलोने वाढलं होतं. केस भुवया पापण्या गळत होत्या. मला कळेना हे सगळं अचानक का. मला जिम डान्स ट्रेकिंग सगळं बंद करायला सांगितलं. जमिनीवर बसायचं नाही, वजन उचलायचं नाही, पळायचं नाही, वाकायचं नाही, ड्राईव्ह करायचं नाही, नो हॉर्स रायडिंग, अशी कुठलीच गोष्ट करायची नाही ज्याने मणक्याला त्रास होईल असं सांगितलं. मी मुळात उडान टप्पू. ट्रेकिंग, जिमिंग, बॅडमिंटन, घरातली कामं एक्सेट्रा हे सगळं मला खूप आवडतं, आणि तेच सगळं बंद म्हटल्यावर मला त्याचं डिप्रेशन जास्त आलं. या सगळ्याशी ऍडजस्ट करत करत 4 वर्ष गेली. इम्प्रूव्हमेंट एवढीच होती की पेन कमी होतं. काही दिवसांनी माझ्या डेट्सचा प्रॉब्लेम सुरू झाला. महिना झाला तरी काही घडेना. तेव्हा मी पुढचं पाऊल सोडली. खूप कठीण दिवस होते ते. कोणाला काही सांगताही येईना. माझ्या गायनॅकने काही टेस्ट सांगितल्या. रिपोर्ट आल्यावर त्यांनी मला ब्रेन MRI सांगितला आणि तिथे मी खरी घाबरले. जस्टिन बिबर ज्या दिवशी DY पाटीलला कॉन्सर्टला आला होता तेव्हा माझा MRI होता तिथे. माझी हालत बेकार होती प्रेशरने. MRI साठी मशीन मध्ये गेले, 20 मिनिटांनी बाहेर काढून मला मनगटात इंजेक्शन लावून पुन्हा आत नेलं कॉन्ट्रास्ट बघण्यासाठी. 20 मिनिटांनी परत बाहेर आले. मला त्या इंजेक्शनने चक्कर येत होती. मी अर्धा तास तिथेच बसले होते. मला DY पाटीलचा स्टाफ ओळखत असल्यामुळे त्यांनी माझा रिपोर्ट लवकर तयार केला, मला आणून दिला. मी जरा रिलॅक्स होत होते तेवढ्यात रेडिओलॉजिस्ट म्हणाले, डॉक्टरला दाखवून घ्या प्रॉब्लेम आहे. आणि मी थरथरायला लागले. नेरूळ ते ठाणे हा प्रवास तेव्हा 10 तासांचा वाटला. माझ्या गायनाकडे गेले तेव्हा तिने मला टेन्शन घ्यायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही, सगळ्यांनाच मुलंबाळं होतात असं नाही, सायन्स आहेस त्यावरून आपण प्रयत्न करू शकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. मी म्हंटल झालंय काय नक्की. त्यावर त्या म्हणाल्या, तुला प्रोलॅक्टिन ट्युमर आहे पिट्युटरी मध्ये. मी आणि आई गप्प, कारण कळलंच नव्हतं नक्की काय झालंय. मग डॉकने समजावल्यावर त्याची गंभीरता कळली आणि तेव्हा आम्ही थोडीशी खचले. हो थोडीच, कारण पुढे अजून मोठी परीक्षा येणार होती. मी तेव्हा हा विचार केला नाही की मुलबाळ होईल ना होईल, पण तेव्हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं स्ट्रॉंग होऊन ऍक्सेप्ट करणं. मला खूप वाईट वाटलं, पण मला स्वतःसाठी उभं राहायचं होतं. माझी तीही ट्रीटमेंट सुरू झाली. आठवड्याला 1 गोळी होती ट्युमरची, पण त्याचा खूप त्रास व्हायचा, मळमळ चक्कर सतत सुरू. आणि अशा सगळ्यात रोजचं शूटिंग, ड्रायव्हिंग एक्सेट्रा,
या सगळ्यात मी फिट राहण्यासाठी डॉकला विचारून काय एक्सरसाइज करता येईल हे शोधून काढलं. स्पायनिंग हेवी कार्डिओ सुरू केला. मला बरं वाटू लागलं. मी स्वतःसाठी काहीतरी करत होते रडत न बसता. हळूहळू 2 वर्ष गेली, वजन कमी झालं, ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले. आय स्टार्टेड लिव्हिंग विथ ऑल दीज मेडिकल थिंग्स, रेग्युलर MRIs, ब्लड टेस्ट एक्सेट्रा. आय वॉज सो कम्फर्टेबल विथ MRIs की त्या कर्कशा आवाजात मला मशीन मध्ये झोप लागायची. आणि एक दिवस अचानक मला चक्रेचा मोठा झटका आला. मी झोपल्या जागी सतत कुशीवर वळत होते, सगळं फिरत होतं, मला प्रचंड ढवळत होतं. इतकं की मी स्वामी समर्थांचा जप सुरू केला. मला वाटलं मी आता यातून बाहेर येत नाही. पण चमत्कारासारखी चक्कर कमी झाली, पण जीभ जड होत होती. 2-3 तासांनी त्यावर कंट्रोल आला. माझ्या कानात लँडलाईन क्रॉस कनेक्शनला जो कर्कश आवाज येतो तसे आवाज येत होते. माझ्यासाठी हे खूप विचित्र होतं, भयावह. डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी काही फिजिकल टेस्ट सांगितल्या आणि सांगितलं मणक्याच्या त्रासामुळे पोझिशनल व्हर्टिगो एपिसोड्स होत आहेत. त्यावर ते म्हणाले काळजी घ्यायला हवी खूप. मी परत लेवल 0 ला आले. हे सगळं का, मीच का, असे अनेक विचार मनात येऊ लागले. मी हळूहळू डान्स सुरू केला होता तो परत बंद झाला. माझं जे पूर्ववत होत होतं त्यावर परत बंधन आली. मी पूर्ण खचले. मला कायरोप्रॅक्टरकडे जावं लागायचं पुण्याला. तिथे ते माझ्या मानेत ड्राय निडलिंग करायचे, लिटरली सुया मानेच्या मसल्स मध्ये घालून ब्लड फ्लो स्टिम्युलेट करायचे. मी थकले होते या सगळ्याला. विचार करून डोकं सुन्न व्हायचं. एक दिवस सगळ्या गोळ्या औषधं फेकून दिली, प्रिस्क्रिप्शन पेपर्स फाडून टाकले आणि स्वतःला सांगितलं यू हॅव बीन अ फायटर सिन्स चाइल्डहूड. ऑलरेडी 6-7 वर्ष यात गेली, पुढचं आयुष्य यात घालवायचं नाहीये. आणि कामाला लागले. नियमित योग, शाकाहारी आहार, लाईफस्टाईल चेंज हे सगळं सुरू केलं. बरं, हे सगळे त्रास सुरू असताना शूटिंग सुरू होती. हवा तसा आराम मिळत नव्हता. हे सगळं थांबतच नव्हतं. गोळ्यांच्या हिटमुळे इन्फेक्शन्स, ऍसिडिटी सतत सुरू होतं. महिन्यातले 4-5 दिवसच मान डोकं दुखत नसेल, बाकी कधीही मायग्रेन अटॅक 15-20 दिवस सुरूच. तेव्हा माझ्या ब्रेन सर्जनने मला ब्लड इन्फ्लेमेशन टेस्ट करायला सांगितली आणि या कंटिन्युअस बोन लॉसचा खरा छडा लागला. मी RA पॉझिटिव्ह होते, आजही आहे. RA रुमेटॉइड आर्थरायटिस हा असा आजार आहे जो बरा होत नाही म्हणे. हा ऑटो इम्युन डिझीज आहे. या आजारात तुमची इम्युन सिस्टमच तुमच्या चांगल्या टिश्यूवर अटॅक करत राहते. तुमचे सांधे जॅम होऊ लागतात. तुमच्या शरीराचा एक एक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो. हे ऐकून उरलं सुरलं अवसानच गळून गेलं होतं. पण मी मनाशी एक गोष्ट ठरवून होते, काहीही झालं, कितीही शरीर आखडलं तरी नो एक्सक्यूजेस, रेग्युलर एक्सरसाइज करायचीच. मग कोविडचं वादळ सुरू झालं. मी एकटीच ठाण्यातल्या घरी अडकले माझ्या 8 मांजरींबरोबर. सुदैवाने लॉकडाऊन आधीच 4 पिल्लं झाली होती, त्यामुळे माझा पूर्ण लॉकडाऊन माझ्या बाळांच्या संगोपनात गेला. मी आई झाले. मांजरांच्या पिल्लांची का होईना, पण दुखण्याकडे लक्ष कमी होत गेलं, दुखणं कमी होत गेलं. मी नियमित एक्सरसाइज करू लागले. आता एक्सरसाइज नंतर मला मानेत पाठीत दुखत नाही. एका वेळेला सहज 108 सूर्यनमस्कार मी घालते. माझा आजार बरा झालाय असं नाही, पण दुखणं नक्की कमी झालंय. माझ्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. काही लोकांनी माझी रोगट म्हणून चेष्टाही केली, पण आपल्या पाठीशी आपल्या गुरुचं बळ असेल तर काहीही शक्य आहे. फक्त विश्वास हवा आणि या प्रवासात कधीही साथ न सोडणारे सहप्रवासी हवेत. त्यांच्याबद्दल लवकरच सविस्तर लिहीन. स्त्री ही स्ट्रॉंग असतेच, पण तिला असं ज्यांनी केलंय त्यांना विसरून चालणार नाही. गेली अनेक वर्ष रुमेटॉइड आर्थरायटिस, थायरॉइड यांसारख्या कित्येक आजारांचा धीराने सामना करून आयुष्य आनंदाने जगणाऱ्या जुईच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं. तिने खरोखरच प्रेरणा दिली असं म्हटलं. जुई काही वर्षांपूर्वी वर्तुळ या मालिकेतून शेवटची प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. त्यानंतर बराच काळ ती मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली नाहीये. खंबीर जुईला पुढील वाटचालीसाठी राजश्री मराठीकडून खूप शुभेच्छा. तिची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.